बाळा, कोण कोण बसलंय तर माहितीये का तुला? कोण आहे सांगू? सांगू माझ्या बाळाला? ते मोठे आजोबा आणि हे छोटे आजोबा. ती उभा आहे ना, ती तुझी आजी आणि ही माझी आजी. एक काका पण आले, काकी पण आली बाळाची. सगळे आले. मी ना बाळाला सगळ्यांची ओळख करून देत होते. ठीक आहे. झोप आली? हो, माझ्या बाळाला झोप आली. हा, आज जायचं? मी बाळाला आज जाऊन झोपवते. हा, चला चला चला, जो जो करायची माझ्या बाळाला. हो, एवढी जो जो आली. चला आपण आज जाऊन जो जो करू. काय अवस्था झाली या सरकारची म्हणे? अग नाही नाही, तुझ्या या सरकारची नाही म्हणले, या सरकार नावाच्या घराचं म्हणले ग मी. आता बघ ना, एक सून काय तर बसली भावली घेऊन, आणि दुसरीचं तर. दुसरीचं काय? आता माहिती आहे ना सगळ्यांना जे काय आहे ते. तुम्ही सुधारण्याच्या पलीकडे गेलाय मावशी. अशा परिस्थितीत पण तुम्हाला जर टोमणे मारूशी वाटत असेल ना, तर हा जन्म वाया गेलाय तुमचा. सुधारण्याच्या पलीकडे कोण गेलंय ना ते तूच बघ. बाद झाला आता. मी बी तेच म्हणते, खरंच बाद झाला आता. झालं एवढं लय झालंय, अजून काय व्हायला पाहिजे तवा, है ना? म्हणून तरी निदान आता. मावशी, तुमचे कागदपत्र सापडले का? नाही सापडले. कसले कागदपत्र? अरे नाही, मागे त्यांचे कागदपत्र हरवलेले ना, शोधताय ना मग ते? हा शोधते की. बर, हे बघा सुजा, जरा इथं ये की. आता तुम्ही घरातली सगळीच आहेत म्हटल्यावर मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. आपल्या घराचं ना काहीतरी बिघडलंय बघा, म्हणून मला असं वाटतंय की आपल्या घरात शांती घातली पाहिजे. त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. आई, आओ असं का म्हणताय अचानक? हापे अगं, घरात काय चाललंय तुला चांगलंच माहित आहे की. पण आई, घरात शांती घालून काय होणार आहे? हे बघ, घरात जे काय वाईट व्हायचं होतं ते झालंय की. आणि ऐक, जोपर्यंत इथली माणसं बदलत नाही, ते नीट वागत नाही ना, तोपर्यंत असंच होत राहणार आहे. त्या शांती घालून काय नाही होणार. आता तू काहीतरी आणखी खेकाट काढू नकोस. करायची असं ठरलंय, उगाच लांबड लावू नका. सरकार, तुम्हाला पाहिजेच असेल ना शांती. शेवटी तुमच्याच कर्माची फळ आहे ती, आणि ती शांती घालूनच जाणार आहे. सुजा, काय बोलतोयस तू? अर्जुन, आपण करूया ना शांती खरंच. अर्जा, आपणी आत्ता विषय बदललाय. नाही भाऊजी, विषय तुम्ही बदलताय, आपण शांतीविषयीच बोलत होतो. तुझ्या नाही, तुला तुझं सगळं मिळालंय ना, मग आता घरात शांती केली तर तुझं काय जाणार आहे का? सरकार, घरात शांती तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही आणून ठेवलेल्या गोष्टी, लोक, घर सोडून जातील. तोपर्यंत तुम्ही शांती करा, हवन करा, तिकडे काही करा. घरात अडचणी येणार म्हणजे येणार. ए सुजा, घरात आणून ठेवलेली माणसं म्हणजे काय? हा, कुणाला बोलतोय सर? नीट बोल जरा. तुला काय बोललोय का मी? तुला काय अडचण आहे का शांती केली तर? म्हणजे शांती केलं पुढं काय होईल ना होईल ते पुढचा पुढचा प्रश्न आहे. तुला आत्ता काय प्रॉब्लेम आहे का? मला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा? काही करा तिकडं. संपलं विषय. काके, तू सांग काय लागतंय, काय आणायचंय, काय तयारी करायची, आम्ही करतो. हाय आम्ही. हो आई, मी पण आहे तुमच्या मदतीला. चल येतो आम्ही. कदम येतो. हा चल, मला बी जायचंय शेत. आवर तुम्ही. मी जाऊन येतो. तुझं आज बाहेर काही काम आहे का? अरे हो, बहुतेक मला पण जावं लागेलच. मी कळवते तुला तसं. ठीक आहे, आली सर कळव मला. येताना एकत्र येऊ आपण. हा, घरात जास्त दगदग करत बसू नको. जेवढं होईल तेवढं कर. ठीक आहे. अय मावशी, काय सकाळ सकाळ आडवी जाती मांजरी सारखं? लय थोबड चालायला लागलं वय रे तुझं. हा, मला मांजर म्हणतोस? काम तर तशीच करते. बोलल्यावर काय झालं? सुजा, इसरू नको. तू आधी आमच्या पार्टीत होतास, पण आता असं बोलायला लागला वय रे.
तुमच्या पार्टीत होतो म्हणून तुम्ही काय केलं हे बघितलंय की मी. पण झालं ते बरंच झालंय म्हणा, अक्कल आली मला, माझ्या मार्गाला लागलो मी. म्हणून असं वागणार आहेस का तू? खर तर तुला तुझ्या बंटाला हकलून दिलं पाहिजे ग. पण जाऊ द्या, आता कशातच पडायचं नाही असं ठरवलंय मी, म्हणून गप बसलोय. बरं ते सगळं राहू दे, मी एकच बोलायला आले होते तुझ्याशी, जरा ऐकून तर घे की. काय ते तुझ्या जमिनीत तू पोलट करतोयस ना, मग त्याच्यातला एक पोलट देशील का आम्हाला? देणार की, पैसे दिल्यावर. तसं बी बंटानी माझ्या आमदारकीच्या काळात लय पैसे खाल्लेत माझे, त्यावर तर जगताय तुम्ही दोघ जण. आता मी तुझ्याशी नीट बोलते ना, मग तू बी नीट बोल की. मावशे तू कसंही बोलली तरी तुझी नियत बदलणार नाही हे कळून चुकलंय मला. हे बघ सुजा, तुझ्या गोष्टी फुटल्या, घरातल्या सगळ्यांना कळलं, म्हणून लय उड्या नको मारू टानाटाना. सगळ्यांसमोर माझ्याशी नीटच वागायचं. आणि जर का तू माझ्याशी वाकड्यात वागायला लागला ना सुजा, तर हे जे काय मिळालंय ना ते सगळं काढून घेईन तुझ्याकडनं. हेच नियत म्हणतोय मी तुझी. मावशे हे तुझं खरं रूप, तुला कधी दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही ना. आता गो बाया, मग माझं काय, माझ्या बंट्याचं काय? हा आमचं जर नीट होऊ दिलं असतं ना तर आम्हाला येड नाही लागलं असं मागं लागायला. हा मला बी तेच वाटतंय मावशी. आप्पीच तुझ्या बंट्याचंच लग्न व्हायला पाहिजे होत, म्हणजे ती आप्पी तुम्ही दोघं आज माझ्या घरात नसता. हे बघ सुजा, अजून बी आपण एकत्रच. त्या आप्पीची ही जी अवस्था झाली ना ती तिच्या आडमुठेपणामुळं झाली, पण तिचं काय. एक मिनिट मावशी, एकत्र बिकत्र काही नाही बरं का, आपला काही संबंध नाही. आता मी माझी बायको माझा मुलगा बस, बाकी मेलिंग काय जगले का मला काय फरक पडत नाही. हा जर माझ्या वाट्याला गेला तर मी सोडणार पण नाही. धमकी देतोस रे? सांगतोय फक्त, चल जाऊ दे मला. हा मावशे प्लॉट देईल मी, पण सगळे पैसे घेतल्यावरच देईल. मला अजिबात भरोसा नाही तुमच्या दोघांवर. या सुजाचं काहीतरी करायलाच पाहिजे आता. गायतोंडे. हा मॅडम. काल मी तुम्हाला ते जुगाराच्या अड्ड्यांबद्दल माहिती काढायला लावली होती, काही कळालं का त्याबद्दल? हो मॅडम, अर्थात खूप भक्कम पुरावे मिळालेत. इनफॅक्ट सरकारने बंदी करूनही इथे अनधिकृतपणे जुगाराचे अड्डे चालत आहेत. पुरावा कसला? हे बघा ना मॅडम. बापरे, हो फार मारामारे होत आहेत, बातम्या येतात पेपर मध्ये. हो ना मॅडम, तुम्ही अगदी योग्य वेळी हे काम हातात घेतले. नाही गायतोंडे, या दुसऱ्या माणसाला ना शोधलंच पाहिजे काहीही करू. म्हणजे काल एक अड्डा बंद झालाय खरा, पण अजून अनधिकृतपणे चालणारे भरपूर अड्डे, ते सगळे बंद करायचे आहेत आपल्याला. म्हणजे मॅडम हा दुसरा माणूस ज्यांनी मारामारी केली आहे तो ना? करेक्ट, त्याच्या मदतीने आपण काहीतरी शोध घेऊ शकू. येस मॅडम, मला हे माहिती होतं तुम्ही मला हे विचारणार, म्हणून मी त्याची माहिती आधीच काढून ठेवली. वा गायतोंडे, उत्तम काम करताय की. मग आपल्या अपर्णा मॅडम आल्यात ना. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, सिर्फ पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. वाह. आणि मी नसताना? अजिबात नाही. अरे मॅडम हे काय बोलताय तुम्ही? मग काय चुकीचं बोलते मी? मॅडम तुम्ही यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. नाही गायतोंडे, अवपणे खूप चुकीचं आहे, तुम्ही असं कसं करू शकता? मॅडम खरंच काय असं काय बोलताय तुम्ही? गायतोंडे गंमत करतीये तुमची, एवढं लक्षात नाही आलं तुमच्या? असं काय, मी घाबरलो होतो. गायतोंडे उत्तम काम करताय तुम्ही, अजिबात घाबरू नका. मग आता काय करायचं मॅडम सांगा ना. तो दुसरा माणूस हॉस्पिटलमध्ये आहे ना, त्यामुळे तो केस नाही करू शकणार. म्हणजे त्यांनी केस जरी केली तरी पण त्याला सांगावं लागेल की तो स्वतः जुगाराचा अड्डा चालवतो आणि तो हे सांगणार नाही. आपण या सगळ्यात ना पोलिसांची मदत घेऊ शकतो, पोलिसांना सरळ त्याच्या घरी घेऊन जाईल. ठीक आहे मॅडम, मी करतो सगळा तसा बंदोबस्त. मॅम तुमच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे? म्हणजे पोलीस काय येतील जर केसच झाली नाहीये तर? भीती. आपल्यात ना थोडी का होईना चुकी झाली असेल ना तर आपल्याला भीती वाटतेच, आणि त्याच भीतीचा आपण फायदा घ्यायचा, आणि त्यासाठीच आपल्याला पोलिसांची गरज. येस मॅडम, मी करतो सगळा तसा बंदोबस्त. आपण आत्ताच त्या माणसाच्या घरी जाऊया. येस मॅडम.
तायडे मॅडम, पुढच्या मीटिंग जरा तुम्ही हँडल करा. हा येस मॅम, आम्ही येतो. काय तोंड आहे, चला. येस मॅम. अगो बाया बाया बाया, रुक्मिणी तू, सूर्य काय पश्चिमेला उगवलं का काय ग? हा इकडे कशी काय आली तू? हा वाट चुकली? मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. अगो बाया, माझ्याशी बोलायचं? अरे देवा, कसं काय? हा काय जादू झाली एवढी? हे बघ म्हणे, इकडचं तिकडचं बोलायचं नाही मला. मग डायरेक्ट कुस्तीच होय. हा भांडणं करायच्यात? भांडण बी नाही करायचं. अगं मग काय करायचंय? म्हणे मला फक्त एवढंच सांग की तुझ्या मनातला राग गेलाय का? राग? कसला राग? अगं म्हणे मी चांगली बोलते ना व तुझ्याशी, मग तू बी चांगलं उत्तर दे की माझ्याबद्दलचा राग गेलाय का, या घरावरचा राग गेलाय का? मला नाही माहित. जे काय घरात चाललंय ते तुझ्या डोळ्यासमोर चाललंय बघ. अगं माझे दोन नातू गेले ग. ए रुक्मिणी, याच्यात माझा काय संबंध नाही बरं का? मी म्हणतच नाही तसं, पण अजून काय कलागती करू नकोस बाई. आता गो बाया, मी काय करते का तवा? हे बघ, आपल्या दोघींना बी चांगलंच माहिती तू काय करतीस ते. फक्त माझे घरावरच हे संकट टळू दे बस. रुक्मिणे अग, एवढी बी मी निष्ठुर नाहीये. मला बी वाईट वाटलं त्या दोघींच, रुपालीच बी वाईट वाटलं आणि आपीच बी वाईट वाटलं. अगं पण मनात तसं काय ठेवू नकोस ना. अगं म्हणे किती झालं तरी आपण दोघी बहिणी बहिणी आहोत. काय काय बोलली? हा वा 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 रुक्मिणे, आता तुला बहीण आठवती होय ग. अगं खरं तेच सांगते की मी. अन तुला बदला घ्यायचा होता ना व, तो तू पूर्ण केलास की? मी काय पूर्ण केलंय तवा? अजून काय व्हायचं बाकी राहिलंय का या घरात? तुला इथं राहायचंय ना व, मग राहा की. मी नाही म्हणणार नाही तुला, फक्त गप्प राहा बाई, कोणालाच कसलाच त्रास देऊ नकोस. बर, नाही देत. हे मी कुठल्या वाईट हेतून नाही म्हणत आहे तुला. ए रुक्मिणी, बंद कर बर तुझी कॅश. काय ग सारखं तेच 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 लावलंय? हा हे बघ, तुला मी एकदाच सांगते, मला प्रॉपर्टीतला हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे. माग बी त्या सरकारांनी मला जमीन देतो म्हणाले, त्याच्यात मला फसवलं. मला माझ्या प्रॉपर्टीतला हिस्सा द्या, मी कायमची निघून जाईल. हा मी बोलते यांच्याशी. नुसतं बोलू नको, करा म्हणावं. हा हा तेच तेच बोलते मी यांच्याशी. आणि हा रुक्मिणी, सगळं माझ्या नावावर फोडायचं बंद करा बर का, मी काय केलं नाही. आणि तू बी मी सांगितलेलं नीट लक्षात ठेव फक्त. अरे देवा, कोण आहेत ते? मॅडम इकडेच कुठेतरी राहते असं समजत. पोलीस बी आहेत की सोबत? अहो काय ऐकलं का? अहो पोलीस येतात. काय झालं? पोलीस येत आहेत. एक काम करा, तुम्ही इकडे बघा. ठीक आहे, आम्ही इकडे बघ. ते आपल्याकडे नसतील. बघा की आपल्याकडे यायला लागलेत. आपल्याकडेच येत आहेत. कालचा राडा कळलं का काय? देवा, नशीबच फुटक माझ. आता काय करून आला तुम्ही? दुसऱ्याचं बाळ आहे आपल्या घरात, लगेच करणार त्यांना. तुझा थोबाडा बंद कर ना, जातो आता इकडे विचारू. थांबतो आता. काय कलेक्टर बाई? काय ही कशाला यायला लागली इकडे? मला काय माहित, मला आपलंच बाळ रडतंय वाटत. जाताना शांत कर. हे दुसरं बाळ आहे ना, त्याला कुठेतरी लपव. हा त्यांच्या लक्षात आलं ना तर आपण अडचणीत येऊ. बुद्धी सुचली आणि बाळ घेतला आपण. मला लय भीती वाटायला लागली. नको घाबरू, मी आहे ना इकडं. तू जा, तू जा. Thank you.
झालं माझ्या बाळाला? काय रडते? आई येतेच आहे. ओ ओ इकडे बघ. हा हॅलो, काय झालं? साहेब ती कलेक्टर इथं आली. काय कशासाठी? काय माहितो. त्या बाळाला लपून ठेवा, मी आलोच. हो हो या लवकर. चिंचुकी काय लावलोय तू? ये रोज चहा बी घेऊन येतोय. साहेब थंडीत जरा चहा बरा असतो म्हणून. थंडी राहिली कुठं? गेली की आता? अहो साहेब तुम्ही असं विचारत असताना म्हणून खरं तर मागव तुम्ही चहा. एवढं काय नाही चिंचुके, तूच काळजी कर तुले. साहेब कोणाची काळजी करायची? आपल्या माणसाची करायची नाही तर कोणाची करायची? साहेब काय झालंय? आप्पीचाच विचार डोक्यात रे. काल तर म्हणत होती बाळ आहे आणि असं समजून बाळाशी बोलत होती. काय हो ना, मला टेन्शन काय आलं माहिती का? मला भीती वाटते की तिची अवस्था रुपाली वहिनींसारखी नको व्हायला रे. बाकी नाही अहो साहेब, म्हणजे तर रुपाली वहिनींसारख्या वागत नाहीत ना? नाही 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 वागत नव्हती, पण तिने दुसरा सोडलाय कुठं. म्हण ती बाळ आहे बाळ आहे बाळ आहे म्हण ती बाळ पोटात असल्यापासून मी त्याच्याशी बोलते, गप्पा मारते, आत्ता पण बोलते. म्हणजे बाळ जिथं कुठं असेल ना त्याला ऐकू जाईल, त्याला कळेल. आता काय साहेब तुम्हाला सांगू का, आपली वहिनीत ना मनानं लई स्ट्रॉंग आहे. बरं का? हा तर तशीच समजूत घालतोय मी माझ्या मनाची. साहेब मग त्यांच्या कलन चाललंय चिंचुकी, तू बी आता हेच बोलू नको. मी माझ्या हाताने आमच्या बाळाला हॉस्पिटलमध्ये बाळ बदलली जातात. हे चिंचुके उगाच काहीतरी बोलू नको तू. काय पिक्चर बिक्चर चालू आहे वे? हे बघ आमचं बाळ गेलंय आणि हेच सत्य. मग मॅडमला समजवलं पाहिजे, हा एक मार्ग आहे. हा त्यस्त प्रयत्न चालू आहेत. तुमचं की आप्यारे कामानिमित्त बाहेर पडते. मला भीती या गोष्टीची वाटते की दुसरं एखादं बाळ बघितलं कुणाचं आणि ते बाळ माझंच आहे असं म्हणली तर मला कळानच काय करा. काय झालं मॅडम? काय झालंय का मॅडम? हा असतो बघा. नाव काय तुमचं? अण्णा. हे नाव आहे? नाही हे नाव नाही, म्हणजे नाव आहे संतोष जाधव, सगळे अण्णा म्हणतात. बरं अण्णा, काल काय कांड केलंस आठवतंय? किती आला होतास? दोन. नमस्कार साहेब, मी ह्यांची बायको दीपा. काय झालं, तुम्ही सगळे इकडे का आलात? तुमच्या नवऱ्यालाच विचारा काय झालं ते. काय हो काय झालं? ठीक आहे बेड्या ठोका घेऊन चला इथे. नाही नाही मॅडम, मी सांगतो ना सगळं सांगतो, आत नका टाकू. कसं आहे घरात दोन बारकी पोरं आहेत. अगं पया पया पया, माझं नशीबच फुटक हो मॅडम, काय करू काही कळना. एक शब्दाने म्हणून हा ऐकत नाही माणूस. आता काय केलं हो तुम्ही सांगा. ते काल सांगा ना, जुगारात पैसे हरलो आणि तिथे हानामारी झाली माझी. लाज वाटते का तुम्हाला सांगताना? जरा तरी मॅडम, काय करू काही कळतच नाही या माणसाच. एक रुपया टिकू देत नाही हा माणूस घरात. मॅडम ह्याला आत टाकावंच लागेल. नाही 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 ऐका ना, मला आत नका टाकू. तुम्ही सांगाल ते मी करायला तयार. नक्की. हो नक्की. इथे लपून छपून जुगाराचे अड्डे चालतात खरंय का? हो बरोबर आहे मॅडम. मग त्या सगळ्याची माहिती देणार? हा देईल ना. सांगून टाका सगळी माहिती. तुम्ही जर परत तिकडे गेलात ना तर मी सरळ मॅडम कडे जाणार. ए बाई सांगतो ना, सांगतोय.
वडूज सातारा रोड आहे ना? तोंडे एवढ्या भागात जुगाराचे चार अड्डे चालतात. काही करून आजच्या आज ते सगळे बंद झाले पाहिजे. काहीही कर. येस मॅडम, त्यांना काही कळण्याच्या आत सगळं बंद झालं असेल. आणि तुम्ही ही माहिती कोणालाही लागू द्यायची नाही? नाही नाही, कोणालाच कळणार नाही. मी सांगणारच नाही कोणाला. तर चल मॅडम, लय उपकार झाले तुमचे. नाही, माझं कामच आहे हे. चला चला.